तर याच्यातील ऑब्जेक्ट मला शोधायचा असेल तर नकारात्मक शब्द पण मुख्य क्रियापद याला मी प्रश्न विचारतो. इकडे अदर्स म्हणजे अदर पीपल व्यक्ती इव्हेंट होऊन प्रश्न विचारतो. तो होम कोणाला नेवर कधी नका प्रबल त्रास मग काय आलं उत्तर अदर्स. मग हे इम्पेटिव्ह असेंब्ली पॅसिव्ह करताना पहिले आणि आलं लेट नंतर ऑब्जेक्ट आलं अदर्स नंतर निगेटिव्ह शब्द आला नेवर नंतर सिम्पल्टे दर्शवण्यासाठी बी हा पॅसिव्ह आहे म्हणून पास्ट पार्टिसिपल मुख्य क्रियापत्र तिथे सुरू ट्रबल 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 याचा दुसरा तिसरा सॉरी याचा अध्यारोप करता यू आहे म्हणून इकडे बाय करता बाय आणि करता मी लिहिलेला आहे. दोन्ही सेंटेन्सचा मिनिंग एकच पा इतरांना कधीही त्रास देऊ नका. इथं एक म्हणजे दोन म्हणजे नाही इतरांना कधीही त्रास देऊ नका. अजित इतरांना कधीही लेट नेवर बी ट्रबल्ड म्हणजे त्रास देण्यात येऊ नये. इतरांना कधीही लेट नॉट बी ट्रबल्ड त्रास देण्यात येऊ नये. या टाईपचं मी दुसरं वाक्य नेवर कमी असं वाटते मी लिहि नेवर कधी नका कमिट म्हणजे सुईसाईड म्हणजे आत्महत्या याची सुरुवात नेवर बाकी इन्फिनिटिव्ह याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचाच आहे म्हणून ऍक्टिव्ह आहे म्हणजे याचं पॅसिव्ह करायचं आहे म्हणून पहिले मी लिहिले नंतर मला ऑब्जेक्ट पाहिजे म्हणजे नकारात्मक शब्द आणि मुख्य क्रियापद याला मी क्वेश्चन विचारले इकडे व्यक्ती नाही वाटते क्वेश्चन विचारले वाट काय नेवर कधी नाही कमी करू काय कधी करू नका उत्तर काय जर असुई साईड मग असुई साईड हे ऑब्जेक्ट मी लिहिले सुई साईड नंतर नकारात्मक शब्द नेहमी नंतर हा सिंपल टेल दर्शवण्यासाठी ही नंतर याचा तिसरू कमी केलं मग दोघांचा अर्थ सारखा आहे आत्महत्या कधी करू नका आत्महत्या कधीही लेट नो ही कमिटेड कधीही करू नका दोघांचे मिनिंग एकच आता इम्पेरेटिव्हच्या पुढच्या टाईपला मी जात देवाची दोन वाक्य मी घेतो दुसरं वाक्य इथली प्लीज हेल्प मी टुडे हे वाक्य सावध राह हे जी प्लीज आहे हे पॅसिव्ह करताना कटत नाही पण त्याचं स्थान बदल आणि हेच प्लीज जर डायरेक्ट वाक्यामध्ये आलं तर इंटाय करताना प्लीज बनून जातो ते इथं जात माताने पा भरून प्लीज कृपया हे मदत करा मी मला टुडे आ इथं मदत करण्याची क्रिया करायला सांगितली म्हणे इंग्रजी याच्यामध्ये प्लीज हा विनंती दर्शक सांगतोय म्हणून हे वाक्य इंग्रजी याचं पॅसिंग करायचं असेल तर हे प्रथम वाक्य म्हणून मी मुख्य क्रियापदाला प्रश्न विचारले इथं मी म्हणजे मला म्हणजे व्यक्ती म्हणून तुम्ही प्रश्न विचारले प्रश्न विचारण्याच्या अगोदर म्हणजे कर्म शोधण्याच्या अगोदर वाक्याचा पूर्ण अर्थ आपण घ्यावा कृपया मला आज मदत करा तू होम हेल्प कोणाला मदत करा मी मला हे तुम्ही मिळालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पहिले इम्पेटिव्ह असल्यामुळे आपल्या नियमानुसार आपण पहिल्यांदा लेटले
नंतर हे ऑब्जेक्ट दर्शनाच्या दर्शन लिया, नंतर सिंपल दर्शनासाठी ई लिया, नंतर पॅसिव्ह आहे म्हणून हेल प्रतिस्रूप हेल प्र लिया, नंतर उरलेलं वाक्य तुम्ही लिया बरोबर. आता राहिलं प्लीज, हे प्लीज शेवटी कॉमा करू, मग प्लीज लिहाव आणि तिथं स्टॉप करा. हा चला आयच्या दोघांच्या पद्धती वेगळे का बरं? कृपया आज मला मदत करा. मी इथून सुरुवात केली आणि इथंही अर्थ लावता ना प्लीजपासूनच सुरुवात करायला पाहिजे. इथं प्लीज अगोदर आलेलं आहे आणि इथं प्लीज शेवटी आले. हा आता मी कसा लागेल? कृपया मला लेट टी हेल्प मदत करण्याच्या हेतूने आज, कृपया आज मला लेट टी हेल्प मदत करण्याच्या हेतू. असा हा दोन्ही वाक्यांचा अर्थ येतो. याच टाईपचं आपण दुसरं वाक्य घेऊ, परंतु ते निगेटिव्ह. प्लीजचं वाक्य परमिटिव्ह येऊ शकतं, निगेटिव्ह येऊ शकतं. मी कधी नवीन प्लीज लेसनमध्ये ते कोणत्या अर्थानं आलेलं आहे तुम्हाला ओळखावं लागेल.
आता मी आज चालवतो पा येऊ तो कपडे पूर्ण करतो युवक तुझा मोहम्मद गृहपाठ नावा आता तू तुझा गृहपाठ पूर्ण करतो ही तर क्रिया करायला सांगितलेली नाही म्हणून असा अर्थ घेतला तर जे इंटरेटिव्ह सेंटेन्स नाही आहे असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पण मी अर्थ आता असा घेतो तू आता तुझा गृहपाठ पूर्ण कर आता तुझा गृहपाठ तू पूर्ण कर असा अर्थ घेतला तर इथं गृहपाठ पूर्ण करण्याची क्रिया करायला सांगितली म्हणून हे इंटरेटिव्ह आहे मी याचं पॅसिव्ह करायचं असेल हे वाक्य अफर्मेटिव्ह असल्यामुळे मी क्रियापदात प्रश्न विचार इकडे व्यक्ती नाही आहे यू कम्प्लीट व्हॉट कम्प्लीट काय पूर्ण कर यू आर होम हे तुम्हाला ऑब्जेक्ट मिळालं वाटणे मिळालं डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही हे इंटरेक्टिव्ह असल्यामुळे मी पहिलं काय लिहिल नेहमीप्रमाणे लिहिलं नंतर मी ऑब्जेक्ट लिहिल यू आर होम दर्शवण्यासाठी मी ती पॅसिव्ह करायचं म्हणून कम्प्लीट कधी सूप कम्प्लीटेड मी घेईल नंतर उरलेलं वाक्य मी घेईन ना आता इथे यू हा करता ऍक्टिव्ह करता स्पष्ट दिलेला आहे म्हणून तुम्हाला इथं बाय आणि यू द्यावा लागेल आणि समजा तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं कारण पॅसिव्हमध्ये शेवटी बाय आणि करता नाही आला तरी चालत असतो या दोघांचा अर्थ सारखा आहे चिंता तू आता तुझा गृहपाठ पूर्ण कर बरोबर आता तुझा गृहपाठ तुझ्याकडून लेट टी कम्प्लिटेड पूर्ण करण्यात याव किंवा तुझ्याकडून आता तुझा गृहपाठ लेट टू कम्प्लिटेड पूर्ण करण्यात या असा हा दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे या टाईपचं आपण दुसरं वाक्य हे होतं अफर्मेटिव्ह आता जेव्हा आपण निगेटिव्ह माझ्या जीवनात समस्या निर्माण करू नका कोणाला तुम्ही माझ्या जीवनात समस्या निर्माण करू नका ही तर समस्या न निर्माण करण्याची क्रिया करायची होती म्हणून जरी याची सुरुवात येऊन असते तरी हे इम्पेरेटिव्ह एकाच त्याच्यात क्रिया करायला सांगितली फक्त ही क्रियापदे आपण नकारात्मक शकतो कर्मासाठी लिहायला प्रश्न विचार इकडे व्यक्ती दिसत नाही म्हणून व्हॉट काय डोंट नका क्रिएट निर्माण करू काय निर्माण करू नका प्रवते हे आता तुमचे ऑब्जेक्ट मग त्याशी करताना मी पहिल्यांदा काय लिहिले आणि त्याच्यानंतर मी ऑब्जेक्ट जसं येईल तसं लिहिलं प्रॉब्लेम नंतर मी लिहिणार नकार नॉट नंतर सिंपल टेन दर्शवण्यासाठी मी लिहिणार डी नंतर पॅसिव्ह म्हणून क्रिएटचं तिसरं क्रिएटेड मी लिहिणार उरलेलं वाक्य मी लिहिणार इन माय लाईफ बरोबर याच्या कथा दिलेला आहे म्हणून बाय यू असं मी हे दोन्ही सेंटेन्सेस अर्थ एकच आहे ऐकेन का तुम्ही माझ्या जीवनात समस्या निर्माण करू नका तुमच्याकडून माझ्या जीवनात समस्या लेट नॉट बी क्रिएटेड निर्माण करण्यात येऊ नये पुन्हा तुमच्याकडून माझ्या जीवनात
समस्या लेट नॉट बी क्रिएटेड निर्माण करण्या योग नाही लेट नॉट बी क्रिएटेड याचा एकदम अर्थ घ्यायचा असतो मग हे लक्षात आलं असेल या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच मी आता सगळ्या पुष्पया पाडणाऱ्या शेवटच्या टाईपला पाहतो तो जो टाईप असतो तो आपल्याला कोण धडाड टाकतो तुमचा गैरसमज काय आतापर्यंत जी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये होती त्याची सुरुवात लेटने झालेली नव्हती पण त्याचं पॅसिव्हची सुरुवात लेटने झाली होती मी पुन्हा बोलतो आतापर्यंत जी तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये लिहिली होती त्याच्या सुरुवातीला लेट नव्हती पण त्याच्या पॅसिव्हची सुरुवात दर वेळेला तुम्ही लेटने करत होते याच्यावर असा आपला गैरसमज होऊ शकतो ही द लेट आहे म्हणून हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे तसं नाही आहे आपण कसं चेक करावं याच्यात मुख्य क्रियापद लेट सोडून कोणतं आहे का ते बरोबर हा जर पॅसिव्ह राहिला असता तर मुख्य क्रियापद इथं तिसऱ्या रूपात राहिला असतं ते पहिल्या रूपात त्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं की हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हा पॅसिव्ह व्हॉइस नाही जरी याची सुरुवात लेटने झालेली असेल तर मग आता हे खरं वाक्य कसं आहे यू लेट मी टेल द स्टोरी यू तुम्ही लेट परवानगी द्या मी मला टेल सांगायला अ स्टोरी हे तर परवानगी देण्याची क्रिया करायला सांगितलेली आहे म्हणून इथे मग कर्मासाठी प्रश्न आपण ह्या क्रियापदाला विचारायचे की ह्या क्रियापदाला जे इकडे मुख्य क्रियापद लेट सोडून जे दुसरं मुख्य क्रियापद आलेलं असेल कर्मासाठी प्रश्न त्याला आपण विचारायचा असतो मग आता टेल सांगा व्हॉट टेल काय सांगा अ स्टोरी मिळालं तुम्हाला ते पुन्हा पहा लेट सोडून दुसरं मुख्य क्रियापद कोणतं आता टेल मग कर्मासाठी याला प्रश्न विचारायचा आणि याचा अर्थ अन्यर्थक घ्यायचा वाट टेल काय सांग असतील मग वाट उत्तर मिळालं हे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट हा हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे दर वेळप्रमाणे पहिल्यांदा तुमचं लिहिते त्याच्यानंतर मी घेतलं ऑब्जेक्ट असतील नंतर सिंपल टेल दर्शवण्यासाठी मी वापरलं की हा पॅसिव्ह आहे म्हणून टेलचं तिसरूप मी लिहिलं टोल आता राहिलं मी माझा नीट पहा लेट परवानगी द्या मी मला टेल सांगायला स्टोरी मग सांगण्याची क्रिया कोण करेल मी मग ह्या क्रियापदाचा हा करता तुम्हाला दिलेला आहे म्हणून इकडे तुमचं बाई आणि नंतर मी लक्षात तुमच्या हा जो टाईप आहे हा गोंधळ टाकणारा फसवा आहे याच्यात जो जाणकार आहे तोच बरोबर मिळू शकतो असं वाक्य चक्रे विव सारखं असत तुम्हाला घुसता आलं तर निघता पण यायला पाहिजे या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे ऐकेन पा लेट मी टेल मला सांगू द्या स्टोरी बसतो आणि इथं बाय मी माझ्याकडून अ स्टोरी लेट बी टोल्ड सांगितली जावी पुन्हा पहा माझ्याकडून गोष्ट लेट बी टोल्ड सांगितली जावी आणि मला गोष्ट सांगू द्या दोन्ही वाक्यांचा अर्थ येतो या टाईपचं मी आता दुसरं वाक्य घेतो नीट लक्ष ठेव मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करण्याचे रूल्स कोणते ते मी तुम्हाला समजून घेईन इथं वाक्य मी लिहिलं लेट मीरा
song in the theater. जीवनात किती का समस्या असे ना आपण सत्य असायचं आपण सुरक्षित जातो त्याप्रमाणे मोठ्या वाक्यात घाबरायचं नाही आपले जे रूल्स आहे त्यानुसार त्याचं टेस्टिंग करायचा प्रयत्न करायचा कधी बरोबर आता याचा अर्थ पहा लेट परवानगी द्या निराला सीन गायला सॉन्ग गाणं इन द थिएटर नाट्यगृहामध्ये टुडे आज दुसऱ्या पद्धतीने आज निराला थिएटरमध्ये गीत गाऊ द्या मग गाणार कोण आहे मीरा मग ते क्रापत कोणता सिंग राईट धर्मासाठी प्रश्न मी लेटला विचारणार नाही सिंगला विचार मग याच्यानंतर हे व्यक्ती नाही दिसत वॉट सिंग काय का यका का अज्ञात घ्यायचा सीन म्हणजे का वाटणे विचारलं तर वाट सीन काय का सॉन्ग म्हणजे गी मग वाटणे मिळालं हे तुमचं डायरेक्ट का होते याचा टेस्टिंग करताना मी पहिल्यांदा लिहिले त्याच्यानंतर आलं तुमचं ऑब्जेक्ट सॉन्ग नंतर सिम्पाटी दर्शवण्यासाठी आलं गी नंतर सीन सॉन्ग सीन सॅम सम हे 30 रुपये याची 3 रुपये किन्न आहेत का सी सॅम आणि सम हा पैसे वेगळं 30 रुपये आहेत उरलेला वाटते इन द थिएटर इन द थिएटर टुडे तर या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे परंतु अजून हे वाक्य आपलं पूर्ण झालं नाही पॅसिव का कारण सीन का कोण गाईल मीरा पण मीरा ह्या क्रियापदाची ऍक्टिव्ह करता आहे म्हणून मी इथं पाहिली आणि नंतर मी निघाली आता हे वाक्य पूर्ण या दोन्ही वाक्यांचा आता सारखा आहे कशा नेट आज निराला नाट्यगृहामध्ये ही लेट सीन गावली आणि मीरा कडून आज नाट्यगृहामध्ये ही लेट की सन गायलं जाव पण आपण मीराकडून आज नाट्यगृहामध्ये ही लेट की सन गायलं जाव अशा पद्धतीने या दोन्ही वाक्यांचा अर्थ लावायचा दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा येतो हे तुम्हाला लक्षात येतो म्हणून हे जे इंग्रजी सेंटेन्सचे प्रकार होते की ज्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होऊ शकतं त्या सर्व प्रकारांचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह तुम्हाला करून दाखवलेलं आहे पहिलं होतं तुमचं मुख्य क्रियापदाने सुरू होणारा इंटरेटिव्ह दुसरं होतं डोंटने सुरू होणारं शेवटी पुस्तक असलेलं तिसरं नेव्हरने सुरू होणारं चौथं प्लीजने सुरू होणारं चौथं यू करता पण त्याच्यात क्रिया करायला सांगितलेली आणि त्याच्या पुढचं लेटने सुरू एवढे जे प्रकार आहेत इंटरेटिव्हचं यांचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होतं इंडायरेक्ट बाकी चारचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होत नाही पण डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये असं नाही आहे सर्व प्रकारचं इनडायरेक्ट होतं आता याची रूल्स कोणते जर वाक्य तुमचे इन्क्रिएटिव्ह सेंटेन्स असेल तर ते जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्याचं जर पॅसिव्ह करायचं असेल तर हे कसं आहे मुलगी शिकलेली असेल तर तिचा बाप मोठा हुंडा देणार असेल तर मनाप्रमाणे लग्न लावून द्यायला तयार असेल तर आम्ही लग्न करू तसं इथं जर वाक्य इन्क्रिएटिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर
त्याचं पॅसिव्ह करायचं असेल तर रूल नंबर वन कल्याण लेट लिहावा, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट लिहावं, नंतर वाक्य निगेटिव्ह असं नकार लिहावा, नंतर सिंपल टेन दर्शवण्यासाठी बी लिहावं, नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरूप लिहावं, नंतर उरलेलं वाक्य लिहावं, करता दिला असेल तर बाय आणि करता लिहावं, आणि जर दिलेला नसेल तर बाय आणि करता लिहू नये. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करण्याचे रूल्स होते. मग पहिला टप्पा तुम्हाला कोणता शिकवत आली? असेरेटिव्ह ॲक्टिव्हचा पॅसिव्ह काळानुसार की ज्याच्यामध्ये मुख्य क्रियामध्ये आपल्या प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स असतात. दुसरा टप्पा कोणता शिकवला मी? असेरेटिव्ह ॲक्टिव्हचा पॅसिव्ह काळानुसार पण ज्याच्यामध्ये मॉडल असतं. तिसरा प्रकार मी कोणता शिकवला? इम्पेरेटिव्हचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह. आता चौथ्या टप्प्याला मी जाईल. तो टप्पा म्हणजे इंटरॲक्टिव्ह ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह. मग इंटरॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. पण प्रश्नार्थक वाक्यांचे चार प्रकार आहेत ना. पहिला WS क्वेश्चन टाईप नंबर वन, दुसरं इन्व्हर्टेड क्वेश्चन, तिसरं रिटॉरिकल क्वेश्चन म्हणजे उत्तराचे प्रश्न, आणि चौथं क्वेश्चन टॅग. हे क्वेश्चनचे चार प्रकार आहेत. पण लक्षात ठेवा, रिटॉरिकल क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग याचा पॅसिव्ह करत नाही तर होत नाही. फक्त WS क्वेश्चन आणि इन्व्हर्टेड क्वेश्चन यांचा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह होतो. म्हणून त्या प्रत्येकाचे दोन दोन सेंटेन्सेस मी घेतो आणि त्यावेळेला हे प्रकरण संपेल असं तुम्ही समजायचं. मग पहिलं वाक्य मी लिहिलं, कट करून काय करायची तुम्हाला बघून मला एक पॉईंट घ्यायचं.